काय करूयो अभे आलाय अभे चेष्टा करूयो काय त्याला काय म्हणायचं मगापासून रामापास जा चिकन आणजा म्हणून मगापासून ऐकणार ते निलन सांगितलंय निलाचा वाढदिवस आहे निलन सांगितलंय दोन डेग पीस आण अर्धा किलो चिकन आण तरी पण जाईना झाला तुला इथलं सांगत बसलो नाही बाबा त्या जा खावलं तुला किती म्हणला लेग पीस लेग पीस दोन आणणार बाबा अर्धा किलो एक किलो चिकन किती पाहिजे एवढं घ्या म्हणलाय त्यानं आणि तुला इथनं चिकन आणावी ना नाही बाबा मला कंटाळा आला रे बाबा मला तू लेग पीस तू खा आम्ही चिकन खातो तू जाऊन घेऊन जा मी आलो घेऊन तर लेग पीस काय नाही चिकनच खायचं आम्ही येऊ का बेसन पीठ द्या नाही मी येतो घेस घेऊन मला देतो देऊ मला सांगतो देतो बरं ठीक आहे ठीक आहे जाऊ या जाऊ रामदा ते निलेश कोळीचा वाढदिवस आहे बरं निलेश कोळी लावून दिलाय म्हणला अभ्या रोकड्या रामा कुर्वीची तिथं जा आणि अर्धा किलो चिकन आणि चार लेग पीस घे म्हणलाय मग त्यानंतर द्या की थोडं म्हणलं फोन लाव त्याला तो सांगितला की मी एक किलो देतो अरे त्यानं म्हटलंय मला तुमच्या हिशोबात तुम्ही फोन करा की पहिला फोन करा मग नंतर मी देतो हॅलो हॅलो निलेश निलेश हां हॅलो अरे रामाला बोलते एक मिनटं काय एक मिनटं हॅलो हां बोला निलेश अभय रोकड्याला हां त्याला चार लेग पीस आणि अर्धा किलो चिकन मागायला देऊ काय कशाबद्दल काय नाही तुझा वाढदिवस आहे म्हणा त्यासाठी तो चिकन मागायला लागला आहे बघा रामाला माझा काय दहा एकर होत जात नाही काय माझे काय दोरी नाही तिथे येऊन कोण पुत्र जर मागितलं तरी तर मी त्याला काही देऊ नका आणि कोण कोण काय पण सांगतील तुमच्या माझ्या नाव काय पण करतील ते ऐकू नका बरं ठेव काय बरं ठेव अभ्या मरदा एवढं तू कलाकार आणि चार गावचं सुपारी घेतोयस आणि पाव किलोची लायकी नाही तुझी काय म्हणला तू हा हे दोन फोड सुद्धा देऊ नको माझ्या नावावरून म्हणून सांगितलं मला दोन फोड खा आणि जा की मरदा काय लायकी तुझी अहो माझी लायकी करू नका त्यानं मला जर पाहिजे असलं संध्याकाळी ये दुकान बंद करताना एक शिल्पर पडलेलं बघतो आणि तळून देतो त्या बेसनमध्ये शिल्पर काय काय संबंध नाही रामदा मी तिथे सन्या आणि सन्याने अवध्या बसलेला तिने मला म्हटली निल्याचा वाढदिवस घेऊन घेऊन येतो अरे पण मला देऊ नको म्हणून सांगितलं की तो मी काय करू त्याला राम राम दे राम दे जा नो 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 नो